तिने पार पडला आणि त्या सामन्यामध्ये शेवटच्या क्षणी अब्दुलने आपल्या संघाला विजय संपादन करू देत असताना सुरुवात होते ज्या ठिकाणी जे आर थॉमसर विपक्षामध्ये साई समर्थ परेल या दोन संघांदरम्यानची ही भिडंत आहे एका बाजूला महेश चंदवनकर आणि दुसऱ्या बाजूला थॉमस डायस असे दोन मातब्बर खेळाडू एकमेकांसमोर आहेत आणि त्यामुळे ही मॅच पाहणं रोचक ठरणार आहे सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाली एका बाजूला प्रथमेश बलछेडा त्याच्या साथीनं विशारद पागारे अपकमिंग यंगस्टर आहेत आणि खूप चांगला खेळ त्यांनी यंदाच्या रबर रंगामध्ये करून दाखवला आहे पंचांचा इशारा येतोय प्लेचा आणि गोलंदाजी मार्गपती गोलंदाज सज्ज होतोय बघा एका बाजूला दही आहे दुसऱ्या बाजूला परेल आणि नाही दोन्ही परिसरांना जर बघायचं झालं तर खूप मोठी महारत असेल क्रिकेटची ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न ऑन ड्राईव्ह होता मेडाऊनला क्षेत्रक्षेत तैनात खूप चांगल्या प्रकारे त्यानं फील्ड केल्या आणि सिंगल धावे त्यांना पाहायला मिळते मागील मॅच मध्ये खूप साऱ्या गोष्टी या विचार करण्यास भाग पाडणाऱ्या होत्या अठ्ठावीस धाबा ज्यावेळेला वेळेला धापलक्यातील लगावल्या गेल्या त्यावेळेला एकोणतीस धाबा कशा होतील हा प्रश्न होता बादशाही मानखोरवर समोर थोडं सोपं आव्हान होतं परंतु त्याच्यासाठी झालेला तो संघर्ष हा खूप जास्त होता मोठा होता ऑन साईडला खूप चांगल्या रीतीने याला लॉफ्ट केलंय मिडिकेटमध्ये क्षेत्रक्षक तो जातोय परंतु क्षेत्रक्षकाला चेंडू निघून गेलाय सी मारे का पार येतोय चौकार चार धाबा शांतार फटका विशारद पागारे एक वेगळं नाव आणि याने वेगळं पण सुद्धा दाखवलंय या अंगामामध्ये रबर बॉल क्रिकेट जर आपण पाहिलं तर रायगडच्या टीम मधून खेळत असताना खूप चांगली खेळी खास करून एम एच बीच्या मैदानावरती लागावलेले ते लगातार तीन षटकार अजूनही नजरे समोर आहेत आणि पहिलाच हा बॉटोमेंटचा खूप चांगला वापर करणारा फटका जो चौकारासाठी गेला आणि त्यानंतर आखू टप्प्याचा चेंडूला हुक केलंय आणि चेंडू निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी खूप महत्वपूर्ण असणार आहेत या धावा पॉवर प्लेचं पहिले पहिलं षटक आहे दोन क्षेत्रक्षक बॉंडलांवरती तैनात म्हणजे सर्कलच्या बाहेर आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न विशारद करतील आणि त्याचसाठी कदाचित महेशने त्याला ॲज अ ओपनर म्हणून पाठवलंय पावर प्लेला कशा प्रकारे तोडायचं पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारे धावा बनवायच्या ह्या खूप चांगल्या प्रकारे माहीत आहेत विशारदला म्हणा किंवा प्रथमेशला म्हणा आणि खूप मोठं चॅलेंज थॉमस फोर्ट दैसर या संघासमोर असणाऱ्या या जोडीला थांबवड्याचं एकदा रूपाणी येते आणि सिंगल दाब्याने धावपलक जर पण पाहिलं तर जाऊन पोजले सात वरती पहिलं षटक पहिलं पॉवर प्ले दुसरं षटक दुसरा, दुसरा पॉवर प्ले तिसरं षटक हे बिखुरले क्षेत्रक्षण आणि त्यानंतर चौथ्या षटकामध्ये आपण ट्रोलिंग ओव्हर पाहणार आहोत वाईट प्लस वन अशा दोन दावा मिळतील अगदी शेवटपर्यंत चेंडूला पाहिलं कोणत्या दिशेने जातोय आणि बिखरलेली लाईन इथे एक्स्ट्राच्या रुपया दाबा देऊन जाते आणि दोन दाबा धापल करते पुन्हा एकदा ऍड होत आहेत आणि ते प्रोलिंग षटकामध्ये सर्व काही सामन्याचं सा गमक दडले असं काहीस मागील मॅचने आपल्याला दाखवलं आणि म्हणूनच सगळ्यांच्या नजरा ज्या काय आहेत किंवा मॅचचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट आहे तो म्हणजे ती प्रोलिंग ओव्हर हो आहे यावेळेला इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न खूप चांगला वाटका स्ट्रेट डाऊन द विकेट मिड ऑफला क्लिअर करत निघून जातोय सीमा मारे पार चौकार चार दाबा शानदार बॅटिंग विशारद पगारे इंडिकेट करतोय विशारद की मी आलो आहे मी माझा खेळ दाखवतोय आणि इथून पुढं अजून चांगल्या रीतीने शाईन करणार आहे आणि त्याच्यात कल्पकतेने त्याच्यात त्या कलात्मकतेने पुढे ही पारी सजवत असताना शेवटच्या आणि अंतिम चेंडू कदाचित या षटकामधील शिल्लक आहे आणि दाव पलखे दावा जर आपण पाहिले तर तेरा आहेत थर्टीन रन्स ऑन स्कोर बोर्ड पहिल्या दोन इनिंगमध्ये आपण एवढ्या धावा बघितल्या नव्हत्या पॉवर प्लेमध्ये त्या पॉवर प्लेमध्ये धाबा आता दिसायला लागल्यात आणि ही मॅच जी आहे ही वेगळ्या अनुषंगाने खेळली जाणार आहे पुन्हा एक दाऊन साईडला खेळण्याचा प्रयत्न लेक्फ्लिक आहे मिडिकेटमध्ये क्षेत्रक्षक तैनात चांगली फिल्डिंग नाही तिथे फंबल झाल्यात तोपर्यंत तो दोन धाबा धावून पूर्ण केला जात आहेत पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला आहे पहिलं षटक संपन्न झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पंधरा धाबा धावपलकावरती साई समर्थ परेल या संघाच्या प्रोलिंग कप मुंबई सीझन वन वन सिटी वन पॅशन वन कप काय खासियत आहे या टोर्नामेंटची या स्पर्धेसाठी आपलेले हे सु, सुप्रीमोचे बॉल जे बॉल, बॉल दोन्ही बाजूने समान न्याय देतात गोलंदाजाला सुद्धा तितकेच पोषक आहेत फलंदाजीला दा सुद्धा तितकेच पोषक आहेत आताच बघितलं आपण कशाप्रकारे बाउंड्री पार झाल्या परंतु त्या अगोदर जर आपण पाहिलं तर गोलंदाजीने कशाप्रकारे कमाल केली आमचे बॉल पार्टनर आहेत सिक्स सुप्रीमो आणि त्याचे केतनबाई या ठिकाणी उपस्थितसुद्धा आहेत वेलकम केतनबाई आपलं स्वागत जर का गोलंदाजाने चेंडू रिलीज केल्यानंतर यष्टरक्षकाच्या जा हातामध्ये जाऊन विसावतो आहे आणि जर का स्ट्रायकरांच्या जा फलंदाजाने धाव घेणे घेतली नाही तर मात्र तिथं स्ट्राईक रोटेट करता येणार नाही हा सुद्धा एक स्पर्धेचा नियम आहे बॉल चेक करण्याची परमिशन कोणत्याही फलंदाजाला नाही आहे सहा षटकांसाठी तीस मिनिटाचा अवधी आहे प्रोलिंग ओव्हरमध्ये पंधरा धावा तुम्हाला करायच्या आहेत अन्यथा दहा धावा मायनस होतील पंधरा धावा किंवा त्याच्यापेक्षा जास्त केल्या तर दहा धावा प्लस होतील ही प्रोलिंग ओव्हर आहे पहिले चार वॉरल फ्रेश असतील असे काही नियम या स्पर्धेचे दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकाला सुरुवात होती आणि हलक्या हाताने केलेला हा कव्हर ड्राईव्ह एका धावीसाठी जातोय आणि सिंगल धाव धावपालक्यामध्ये ऍड होते माहीत आहे प्रथमेश बेलचेडा यांना की पॉवर प्ले वगैरे तर ते मोठे फटके मारू शकतात परंतु पॉवर प्लेमध्ये विशारदची बॅटिंग जी आहे ती खूप प्रभावी आहे आणि त्यांनी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये ते करून दाखवलंय म्हणजेच काय तर स्ट्राईक रोटेट करणं ही सध्याची संघाची गरज आहे विशारद पगारे चमचमता सितारा उगवता सितारा आणि मुंबई या क्रिकेटमधील येणाऱ्या भविष्यातील एक मोठं नाव म्हणजेच विशारद आपले अंगरूत असले कला कौशल्य खूप चांगल्या रित्र सादर करत आहेत अवांतरित दावे येताना पाहायला मिळते हेच करणं काहीस गरज होतं इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न चेंडू हवे क्षेत्रक्षक उलट्या दिशेने जातोय परंतु चेंडू थांबणार आहे का चेंडू थांबणार थांबवलाय आणि जोपर्यंत फिकी केली जाईल तोपर्यंत एक दोन तीन अशा तीन दाबा धावून पूर्ण केल्या जातात पूर्णपणे पॉवर प्लेला भेदण्याचे कार्य हे तर विशारत करतायत इनफिल्डला इनफिल्डच्या डोक्यावर घेण्याचा प्रयत्न इन्साइड आउट ऑन द अप अशा प्रकारचे फटके इथे एक्झिक्यूट केले जातात आणि त्याचा त्यांना फायदा सुद्धा होतोय एका मागोमाग एक धाव मोठे फटके येत नाहीत म्हणजे षटकार दिसत नाही म्हटल्यानंतर सिंगलला डबल डबलला ट्रिपलमध्ये कशाप्रकारे कन्वर्ट करायचं खूप चांगल्या प्रकारे माहीत आहेत कारण त्यांचे क्रिकेटिंग स्ट्रोक सांगत आहेत की लेदर क्रिकेटचा सुद्धा त्यांना अनुभव आहे आणि तेच फटके कुठे ना कुठेतरी त्यांना ॲज अ ओपनर म्हणून त्यांची नेमणूक करण्यात भाग पडत आहेत पडल्यानंतर पडल्यांचं बाहेरच्या दिशेने वळणारा हा चेंडू होता इन्साट आउट खेळायचं होतं परंतु फलंदाज सांगली रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगल्या प्रकारे सध्याच्या घडीला बॅटिंग होतीये खास करून साई समर्थ परेल संघाची ज्या आर थॉमस दही दर विचार करत असेल की पॉवर प्लेमध्ये धावा थांबाव्यात कारण पहिल्या मॅच मध्ये इतक्या मोठा धावपलक दिसलं नव्हतं आणि त्यामुळे या ज्या धावा आहेत त्या अपेक्षेपेक्षा जास्त आहेत इनसाइड आउट पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न लागोमध्ये क्षेत्रक्षक तैनात आहे खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होतीये फक्त एकच धाव मिळेल एका एका धावाने जर का धावपलक पुढे गेलं तरी सुद्धा तितकासा परिणाम होणार नाहीये परंतु जर का खेळपट्टीवरती या दोन्ही विकेट टिकून राहिल्या तर मात्र त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा जाणवेल आणि ट्रोलिंग ओवर आणि त्याच्यानंतर उर्वरित स्लॉग झोवर मध्ये त्याचे पडसा उमटायला सुरुवात होतील आणि म्हणूनच इथे विकेट आता नितांत गरजेची आहे ती म्हणजेच जे आर थॉमस सर या संघाला इन साइड आउट काढण्याचा प्रयत्न चेंडू हॉ मध्ये क्षेत्रक्षक पुन्हा एकदा फॉलो करतात चेंडूला आणि चेंडू निघून गेलाय कव्हरच्या रीजन मध्ये क्षेत्रक्षक आहे अडवला गेलाय आणि त्याला खूप चांगल्या प्रकारे बॅक सुद्धा केलंय तत्पूर्वी दोन धाव धावून पूर्ण केलं जात आहेत नेत्रदीपक फलंदाजी जिथे गॅप आहे जिथे क्षेत्रक्षक नाही आहे तिथेच फटकेबाजी केली जाते आणि म्हणून धावांची बरसात होतीये अखेरकार दोन षटकांचा खेळ संपतोय आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर सव्वीस धावा तेराच्या सरासरीनं कम्प्लीट होत आहेत बिनबाद टीम साई समर्थ पडेल या संघाच्या मागील मॅच चा मॅन ऑफ द मॅच हा किताब सुद्धा दिला जाणार आहे आणि त्याचा मानगिरी बॅटिंग वैयक्तिक अठरा धावांचे खेळी शेवटपर्यंत संघर्ष करत राहिले वेट अँड वॉच वाली भूमिका तो संयम आणि योग्य वेळेला योग्य चेंडूवरती दिलेली योग्य नसिहत मॅचला जिंकून देत असताना अब्दुल गनी याला आपण पाहिलं आणि त्याला मॅन ऑफ किताब देऊन त्याचा गौरव करण्यात येणार आहे तत्पूर्वी नवीन गोलंदाज तिसरं षटक घेऊन रोहित येतोय बघा ही खरी मॅच असणार आहे पहिली मॅच जी आठ साडेआठच्या चा दरम्यान चालू झाली होती आणि त्या मॅचला जर आपण पाहिलं तर थोडंसं हवेमध्ये दमटपणा असताना दवाचा प्रभाव असताना प्रोलिंग कप मुंबई मध्ये पण पहिला सामना पाहिला आणि तो पहिला सामना शिवनेरी विरुद्ध मानखुर्द संघ बादशाह या संघात झाला आणि या सामन्यामध्ये विजय मिळवला तो मानखुर्द बादशाह इलेव्हन या संघाने आणि आपण पाहिलं संघर्ष पाहिला या सामन्यामध्ये मात्र मॅन ऑफ द मॅच ज्याने श क्षणापर्यंत फलंदाजी करताना तो टिकून राहिला धावा केल्या आणि आपल्या संघाला एक विश्वसनीय विजय मिळवून दिला तो म्हणजेच अब्दुल गनी मॅन ऑफ द मॅचसाठी यावेळी आदरणीय कीर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हे मॅन ऑफ द मॅच देत आहोत आपण बोलूया पहिला मॅन ऑफ द मॅच अब्दुल गनी जबरदस्त फलंदाजी रोलिंग कप मुंबईचा पहिला मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय आदरणीय कीर साहेब यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी त्याला दिली जाते त्यानंतर त्यान आपण पाहतोय प्रेसी अंकल यांच्याद्वारे माध्यमातून हे टी शर्ट प्रेसी आम्ही प्लेयर्स बनवितो वी प्लेयर्स आणि त्यानंतर आपण पाहतोय सिक्सर सुप्रीमिओकडून छान असं बक्षीस आणि त्यानंतर आता आपल्याला पाहायला मिळणार आहेत फ्लेक्स बेटे साहेब यांच्याकडून हे फ्लेक्स पहिला मॅन ऑफ द मॅच अब्दुल कलामच्यासाठी धन्यवाद किर साहेब अब्दुल जी आपने पहिला मॅच खेला है मॅन ऑफ द मॅच रहे क्या कैसा लग रहा है ये मॅच जीतने के बाद पहले तो अल्लाह ताला का शुक्र है कि हम लोग ये मैच जीते और दूसरी चीज़ ये कि मुझे मैन ऑफ दी मैच मिला मैं अपनी टीम के लिए कुछ कर पाया और आगे भी मैं कोशिश करूँगा इन कुछ अच्छा करने की और स्पेशल थैंक्स टू अहमद भाई बादशाह एलेवन के ओनर जो दुबई से है हमारा बहुत साथ देते हैं अल्लाह ताला उनको अच्छा रखे और ये जो टूर्नामेंट विपुल भाई योगेश दादा और ऋषि दादा ने रखा है उनका भी तय दिल से शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने ये अपॉर्चुनिटी दिया स्टेशन वाइज खेलने के लिए जो स्कोरिंग चल रहा था और जिस तरह से महेश गेंदबाजी कर रहे थे और आपके विकेट्स जा रहे थे और आप नॉन स्ट्राइक पर थे तो उस वक्त लगा था कि आप इस मैच को जीत लेंगे जी अलहमदिल्ला कॉन्फिडेंट तो था कि एक ही शॉट अच्छा करना है और अलहमदिल्ला लग गया वो शॉट और जीत गए आगे के मैच में क्या स्ट्रेटेजी होगी सबसे बेहतर बिलाल की गेंदबाजी बहुत अच्छी रही हुसैन की अच्छी रही मोइन की अच्छी रही और सूर्या गेंदबाजी बहुत बढ़िया बैटिंग में क्या करना चाहोगे बैटिंग में जैसे हमारे टॉप ऑर्डर के बैट्समैन है नुमान है हैदर है इनसे कोशिश करेंगे बोलेंगे अभी कि अच्छे से अच्छी बैटिंग करो इनशाला आगे अच्छी टीमें हैं और अच्छा खेलने की के कोशिश करेंगे थैंक यू सर पहला मैन ऑफ द मैच अपन पहला तो मुझे अब्दुल गनी ओवर टू कॉम्बॉक्स धन्यवाद धन्यवाद मॉन्टी सर खूप खूप अभिनंदन बादशील मानखुद पायावर हात चेंडू होता ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न सिंगल दाव पुन्हा एकदा येताना पाहायला मिळते बघा अडचणी वाढलेल्या था। आहेत जे आर थॉमस फोर्ट दही विचार करत असणारे इथे विकेट यावी परंतु विकेट येत नाहीये अखेरकार तीन षटकांचा खेळ संपलाय आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर चौतीस धाबा धावपलकावरती येत थर्टी फोर विदाउट लॉस टीम साई समर्थ परेल इम्तिहान की घडी आ चुकी आहे चौथ्या षटकाची ज्याची सर्वांना अपेक्षा होती तर चौथो चौथं षटक आता येते आणि ते चौथं षटक घेऊन कोण येईल याच्यावरती नजर असेल प्रतीक नवीन गोलंदाज इथे इंट्रोड्यूस केला गेलाय या महत्वाच्या षटकामध्ये जे षटक आहे पा प्रोलिंग षटक ही प्रोलिंग ओव्हर असणार आहे आणि या प्रोलिंग मध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला पंधरा धावा करायच्या आहेत तर त्यांना दहा धावा बोनस मिळतील जर का त्या पंधरा धावा नाही झाल्या तर मात्र दहा धावा मायनस होतील म्हणजेच काय तर क्षेत्रक्षण करणाऱ्या संघाला सुद्धा एक संधी आहे ज्या आतापर्यंत खर्च केलेल्या धावा आहेत त्या धावा कशा कमी करता येतील त्यासाठी या षटकामध्ये प्रयत्न ते करू शकतात आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला ती संधी आहे की ज्या धावा बनलेल्या आहेत त्याला अजून कशा मोठ्या प्रमाणात वाढवता येतील त्यासाठी एक बुस्टर आणि एक बोनस म्हणून या षटकाकडे बघू शकतात दिवाळी जवळ आहे म्हणजे सगळ्यांनाच बोनस आठवत असणार आहे काहींचा झाला असेल काहींचा बाकी असेल आणि काहीना मिळणारी नसेल तुर्तास बोनसची संधी आहे दोघांनाही बघूयात कोणाला बोनस मिळतात दहा धाव प्लस दहा धाव मायनस प्रतीक प्रतीक समोर विशारद पगला चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला होता आणि त्याला डोक्यावरून लॉफ्ट प्रयत्न त्यामध्ये अपयश आले कारण जास्त वेगाने म्हणजे ज्या प्रकारे प्रडिक्ट केलं नव्हतं तितक्या वेगाने चेंडू आतमध्ये आला आणि त्यामुळे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही निर्धाव चेंडूची सांगता होती ट्रोलिंग षटकाची सुरुवात डॉटने होणं म्हणजेच फलंदाजासाठी थोडीशी अडचण वाढते आणि आत्मविश्वास बळावतो हो तो ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न थोडीशी आऊटफिल्ड खराब आहे त्यामुळे चेंडू तितका प्रॉपर हातामध्ये आला नाही परंतु जोपर्यंत हातामध्ये येईल तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट होतीये थर्टी फाय संघाची धावसंख्या मोजण्याच्या आता मोजणं सोडून ट्रोलिंगच्या धावा मोजतील बॅटिंग करणारी टीम असो किंवा क्षेत्ररक्षण करणारी टीम कारण इथे जर का पंधरा आल्या तर मात्र दहा प्लस नाही आल्या तर दहा मायनस अशी काहीशी स्थिती असेल साईडला खेळण्याचा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने हा फटका एक्झिक्यूट केला गेला परंतु चेंड होईल तोपर्यंत दुसरी धाव दोन कम्प्लीट चांगली रनिंग द विकेट हे बेसिक ऑफ क्रिकेट तुम्हाला प्रदर्शित करणं गरजेचं असणार आहे कारण जोपर्यंत तुम्ही या सिंगलला डबल कधी कन्वर्ट करत नाही तोपर्यंत गोलंदाजाला सुद्धा काहीसा वेगळा विचार करण्यासाठी प्रवृत्त करणार नाही अंपा एक मिनिट फक्त त्या काकांना जाऊ द्यात वन वन सिटी वन पॅशन वन कप फक्त एक ट्रॉफी हा संघर्ष मोठा काय सोळा संघांचा समावेश आहे आणि त्याच्यामध्ये हो हो की हा आहे आतून बाहेर निघणारा चेंडू शफल जरूर झाले परंतु जितका चेंडूला फॉलो केला तितका चेंडू शरीरापासून लांब होत गेला ही गोलंदाजीची कमाल म्हणावी लागेल हे गोलंदाजाचं अस्त्र म्हणावं लागेल शस्त्र म्हणावं लागेल ज्याला त्याने वापरलंय आणि खरोखरच खूप चांगली डिलिव्हरी निर्धाव चेंडूची सांगता होतीये शेवटचे दोन चेंडू ज्या दोन चेंडू दोन मोठ्या प्रहारांची गरज आहे ज्याच्याद्वारे त्या धावपलक्याला गवसणी घालता येऊ शकते परंतु आता जवळजवळ त्या आशा धुसर झाल्यात जिथे पंधरा धावा बनतील अशा विशारच पगारे आणि अंतिम चेंडू प्रोलिंग ओव्हरची जर का चर्चा केली तर आतापर्यंत धावा प्रोलिंग ओवर मध्ये किती चार शेवटचा आणि अंतिम चेंडू या उडवलाय आहे हुक केलाय चेंडू जातोय स्क्वेअर लेग मध्ये एका धावेसाठी आणि अशा प्रकारे पाच धावांचा ही षटक आलाय म्हणजेच काय तर या पाच धावांशी एकोणचाळीस धावांवरती धावपलक जाऊन पोचलं आणि त्यानंतर दहा धावा मायनस म्हणजेच एकोणतीस वरती धाव फलक चार षटकांच्या समाप्तीनंतर बघा जिथून पुढे गेलेला तिथून मागे येण्याची जो संदेश प्रामुख्याने हा जो प्रकार हा टर्फ क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात दिसतो तिथे डबल ट्रबल म्हणून या षटकांना म्हटलं जातं आणि अशा प्रकारच्या षटकामध्ये कशा प्रकारे खेळायचं याची सुद्धा आता सवय करून घ्यावी लागेल मुंबईकरांना ज्याच्यामध्ये सर्व रूल प्रो लेवलचे आहेत आणि ते प्रो लेवलच्या रुल्समध्ये स्वतःला आता ऍडजस्ट करायचं आहे आणि कॅप्टनसाठी खूप मोठ्या टास्क आलेल्या आहेत म्हणजे बॉल चॉईस नाही आहे तो जुना होण्याची वाट बघावी लागणार आणि जर का एक असा सुद्धा नियम आहे बॉल जर का बाहेर गेला किंवा हरवला तर पहिला बॉलपासून छत्तीसव्या बॉलपर्यंत नवीन बॉलच दिला जाईल म्हणजे ती सुद्धा एक फलंदाजसाठी वेगळी टास्क असणार आहे पॉवर प्लेची दोन षटकं आहेत पहिले चार षटकं फ्रेश बॉलर जर का पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण कोणत्या तरी चांगल्या बॉलरला युटिलाईज केलं तर मग प्रोलिंगला कोण टाकणार म्हणजेच काय तुमच्याकडे सहा षटकांमध्ये चार प्रॉपर बॉलर असणं गरजेचं आहे आणि त्यांना युटिलाइज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या बॅटिंगमध्ये कुठे ना कुठे सॅक्रिफाईज करावं लागणार आहे तुमच्या चार ते पाच प्लेअरला वरच्या खूप चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे पाचवं षटक हळुवार पद्धतीने चेंज ऑफ इन साइड आउट चेंडू निघून गेला कबर रिझन मध्ये परंतु तो बनेल दर्शक चेंडू निघून गेला सी पार का पार प्रॉलिंग चौकार चार दाबा टॉस दरम्यान सुद्धा चर्चा झाली होती की ही स्पर्धा एक वेगळा बेंचमार्क सेट करणार आहे आणि ज्या वेळेला ड्रॉ झाला त्यावेळेला सुद्धा सांगितलं होतं ही स्पर्धा तुम्हाला काहीतरी वेगळ्या दिशेने वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवणार आहे डिसिप्लिन काय आहे क्रिकेटचं किंवा मुंबई क्रिकेट प्रकारे इथून पुढे खेळलं जाणार आहे किंवा प्रकारे खेळणं गरजेचं आहे या सर्व बाबी या स्पर्धेमधून तुम्हाला शिकायला मिळतील पाहायला मिळतील आणि महेश चंद्रारकर यांनी सुद्धा सांगितलं होतं जशी त्यांची स्पर्धा त्यांच्या आईच्या स्मरणात होते ती सकाळी नऊ वाजता शार्प चालू होते ही स्पर्धा सुद्धा जवळजवळ साडेआठच्या आसपास चा, चालू झाली आहे आणि ही एक मोठी अचीवमेंट ही शिस्त फक्त मुंबईमध्ये बघायला मिळते ऑनसाइटला काढण्याचा प्रयत्न मेडिकेट मध्ये क्षेत्रक्षक आहे तो वेट करतोय आणि वेट करत असताना चेंडूला अडवले सुद्धा एकाच रूपांत दोन मध्ये डॉट आठ वाजून बत्तीस मिनिटांनी पहिला चेंडू पडला होता आणि त्यानंतर बघता बघता दुसऱ्या मॅचला सुद्धा आता आपण सुरुवात होताना पाहतोय पहिला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी शिवनेरी लायन्स गॉटकबर आणि बादशैलन मानकुर या दोन संघांमध्ये झाला एकोणतीस धावांचा पाठलाग करत असताना एक चेंडू एक धाव अशी मॅच आली होती आणि त्या मॅचमध्ये ती एक धाव शेवटच्या चेंडूवरती कम्प्लीट झाली आणि जो काही विजय गळ्यामध्ये अडकलेला होता तो अखेरकर गळ्याखाली उतरला आणि अशा प्रकारे पहिली मॅच फिनिश झाली आहे दुसरी मॅच काहीशी वेगळ्या अनुषंगाने खेळली जाते जे आर थॉमस फोटसर टॉस इंग्लंड फिल्डिंग घेतली आणि पहिले तीन षटक दुवादार बॅटिंग विशारद बघारे आणि बलछेडाने केली आणि त्यानंतर प्रोलिंग षटकामध्ये वेगळी करामत आणि फॉलोत्रा मध्ये जेल घेण्याचा प्रयत्न जेल घेतला गेलाय आणि पहिला विकेटचं पतन पहिला मासा गाळाला प्रथमेश बेलछेडा बाद हा संपूर्णपणे जो इम्पॅक्ट आहे तो त्या प्रोलिंग षटकाचा पडला आहे कारण ज्या वेगानं धावा बनत होत्या बारा तेराची सरासरी कायम ठेवत होते पहिल्या तीन षटकापर्यंत आणि चौथ्या षटकामध्ये आल्यानंतर अचानक त्या दहा धावा ज्या प्रकारे मायनस झाल्यात त्या दहा धावा कुठे ना कुठेतरी प्रथमेश्वरती दबाव आणत असताना तो दबाव पूर्णपणे या फटक्यामध्ये दिसून आलाय गतीमध्ये परिवर्तन काय होतं फिंगर रोल केल्याने किती मोठा परिणाम होत होता चेंडूला वेट केल्यानंतर किती त्याचा परिणाम जाणवलाय या सर्व बाबी या फटक्यामध्ये दिसल्या आणि अखिरकार प्रथमेश बाद झाला परंतु मला वाटते जी पार्टनरशिपची गरज होती ती पार्टनरशिप ऍज अ ओपनिंग पेअर म्हणून या दोघांनी केली होती त्यामध्ये प्रथमेशचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन तितकं मोठं होतं थोडी घाई करायची फलंदाज सुशांत गुरव नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जातोय चांगली बॅटिंग सुरुवातीच्या क्षणाला जे फटके मारले होते डोक्यावरून जे इनफील्ड मध्ये क्षेत्रक्ष तैनात होते तिथून मारलेले फटके कवर ड्राईव्ह त्यानंतर जो मेड्युकेटच्या दिशेने खेळलेला एक फटका होता ही सर्व ऑन समोरच्या दिशेने खेळलेला फटका ही सर्व जे काही फटके होते ते खरोखरच मनाला भावणारे होते आणि प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक होते आणि म्हणूनच त्या क्रिकेटिंग स्ट्रोकला त्या धाबा सुद्धा तितक्या प्रमाणात मिळाल्यात एकही षटकार या इनिंगमध्ये आलेला नाहीये ओव्हरऑल जर आपण पाहिले तर पहिल्या पासून म्हणजे पहिल्या मॅचच्या पहिल्या पासून आतापर्यंत फक्त दोन षटकार आपल्याला दिसलेत एक महेशच्या बॅटमधून आणि एक अब्दुलच्या बॅटमधून आणि आता इथून पुढे येणाऱ्या इनिंगमध्ये काय ते मोठे फटके दिसतील का समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न लोअर फुलटा बॅटवरती घेतला गेला खूप चांगला ऑफ ड्राईव्ह क्षेत्रक्षक आहे टीम मध्ये तैनात पंचांकडे अपील पंचांचा बोट हवे मध्ये बोट हवे मध्ये आणि बघता बघता विशारद पगारे सुद्धा बाद जी जोडी जमली होती जो बॅटर सेट झाला होता तो मात्र तंबूच्या दिशेने येतोय आणि मोठा हादरा टीम साई समर्थ परेल संघाला विशारद बाद महेश चेंदवणकर मुम्रो मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय प्रचंड अनुभव मुमरोला सुद्धा आहे या मैदानावरती खेळण्याचा असो किंवा मुंबई या टेनिस क्रिकेटचा असो किंवा ओव्हरऑल टेनिस क्रिकेटचा सा। खूप चांगल्या प्रकारचा खेळ मुम्रोने त्याच्या काळामध्ये केला आहे सध्याच्या घडीला ॲज अ ऑफिशियल अंपायर म्हणून सुद्धा बहुतांश स्पर्धांमध्ये आपण त्यांना पाहतो आज साई समर्थ परेल या संघासाठी खेळत असताना मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग साठी येतात टू डाऊनच्या भूमिकेमध्ये त्यांच्या खूप मोठ्या अपेक्षा असणार आहेत प्लस वन अशा दोन दावा दावपलकावरती आड होताना दिसतील काहीतरी वेगळ्या पद्धतीने हा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न दावपल्का दावा जर आपण पाहिला तर थर्टी एट अडतीस धाबा ऑन साईडला खेळल्याचा प्रयत्न स्क्वेअरला क्लिअर करत जातोय का हा चेंडू क्षेत्रक्षक आहे तिथे जोपर्यंत पर्यंत भिंतीला लागून चेंडू परत येईल तोपर्यंत दोन धाबा की एक धाव पंच चर्चा करतात चर्चा केल्यानंतर नक्कीच आपल्याला कळेल किती धाबा या चेंडूवरती असतील थी थी आणि त्या धाबा निर्देशित करणारे पाच षटकांनंतरच्या यस डिक्लेअर आहे सिंगल थर्टी नाईन आफ्टर दॅन फायर दोन विकेट आतापर्यंत गेलेले आहेत आणि आता फटक्यांची अपेक्षा आहे साई समर्थ परेल हा संघ विचार करत असणार आहे की कि ते किमान दोन मोठे फटके यावेत जेणेकरून चांगल्या स्थितीमध्ये स्वतःला ते ठेवतील आणि जे आर थॉमस स्पोर्ट दैसर हा संघ विचार करत असणार आहे की या येणाऱ्या सहा षटमध्ये कमीत कमी धाबा कशा जातील किंवा जे एकोणचाळीसचं धाव पलग ते पंचेस पर्यंत कशा प्रकारे थांबेल जडमळ टाकण्याचा था प्रयत्न वेगवान चेंडू अति वेग लाऊड अपील पण त्याचा परिणाम नाही या पंचांवरती चेंडू निघून गेला एका धाबेसाठी डिक्लेअरच्या रूपाने एक धाव धापलकामध्ये ऍड होणार आहे डी टाईप चे मैदान मागच्या बाजूला जर आपण पाहिलं तर पूर्णपणे गली थर्ड मॅन फाईन लेग शॉर्ट लाँग स्टॉप सर्व पॅक आहे बॅकवर्ड स्वेअर लेग हे तर या या जागेमध्ये या, या, जर आपण पाहिलं तर फक्त सिंगल ताब आहे आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही मोठे फटके मारू शकता लॉफ्ट केले चेंडूला चेंडू, चेंडू हवेमध्ये क्षेत्रक्षक झेल खाली आणि झेल टिपलाय जास्त लांब चेंडू गेला नाही तटीयार सर्कलच्या आतमध्ये मध्ये क्षेत्रक्षक तैनात होते आणि खूप चांगला झेल टिपत असताना महेश चेंदवणकर याला मात्र मैदान सोडावं लागतंय मोठा हादरा टीम साई समर्थ परेल संघाला शेवटच्या षटकामध्ये आहेत आणि शेवटच्या षटकामध्ये असताना मोठे फटके मारणं स्वाभाविक आहे कारण इथून जितक्या धावा जमतील त्या धावात संघाला एक वेगळ्या वेगळा आत्मविश्वास देऊन जाणार आहेत मोमेंटमला आदान प्रदान करणार आहेत आणि इथून जर का एक दोन मोठे फटके आले तर पुढच्या इनिंगची जी सुरुवात आहे ती पॉझिटिव्ह मोमेंट होऊ शकते आणि त्यामुळे इथे तोच प्रयत्न करत असताना महेश चेंदुडकर बाद झालेत जे आर थॉमस दैसर हा कमबॅक करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय खास करून प्रतीकच ते प्रोलिंग षटक आणि त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये प्रतीक पुन्हा एकदा येत असताना त्याचा तो धारदार मारा कुठे ना कुठे तरी हावी ठरतोय साई समर्थ परेल वरती येऊन जाऊन एक गोष्ट घटकते की इतक्या मोठ्या मैदानावरती सहा षटकांमध्ये धावा कशा बनत आहेत हा सगळ्यांच्या मनाला भेडसावणारा प्रश्न आहे आणि हा प्रश्न का आहे बहुतांश खेळाडू अजूनही रबरच्या दुनियामधून बाहेर आलेला आहेत तो सराव टेनिसचा चालू झालेला नाहीये पावसाचा व्यत्यय सातत्याने येतोय त्यामुळे बहुतांश मैदानं तयार नाही आहेत आणि असं असताना टेनिस बॉलला फेस करणं ऑन साईडला ही एक वेगळी चपराक देण्याचा प्रयत्न छेडबिडिकेटमध्ये जातोय क्षेत्रक्षक आहे फील्ड करतोय फेकी झाली आहे तोपर्यंत क्या बात आहे चांगली रनिंग द विकेट दोन धाबा डाऊन कम्प्लीट केल्या जातात हे करणं गरजेचं आहे मोठे फटके येत नाहीयेत तुमचे नाही येत तर आमचे सुद्धा नाही येणार आमचे नाही तर तुमचे सुद्धा नाही येणार आहेत परंतु जर का धावपला खालतं बोलत ठेवलं तर कदाचित समोरच्या संघावरती मानसिक दडपण येऊ शकतं आणि तोच प्रयत्न इथं सुशांत करतोय उसळी घेण्याचा प्रयत्न आणि उसळी घेणारा हा चेंडू अतिरिक्त उसळी घेतोय पंचावळतायत आणि वाईटचा इशारा देत आहेत त्याचबरोबर वन फॉर दरचा इशारा सुद्धा दिला जातोय आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता एका बाजूला सतीश कुरुप सर दुसऱ्या बाजूला महेश मखवाडा सर आहेत प्रचंड अनुभव टेनिस क्रिकेटचा गेले कित्येक वर्ष टेनिस क्रिकेट खेळत असताना मला वाटते जवळजवळ तीस ते चाळीस वर्ष याने आपली या टेनिस क्रिकेट विश्वाला दिलेली आहे टेनिस क्रिकेटच्या सेवेमध्ये त्याने व्यतीत केलेली आहेत आणि आज त्यांना आपण ॲज अ ऑफिशियल म्हणून पाहतोय झडब टाकण्याचा प्रयत्न कोल्हा टप्प्याचा चेंडू लावडपी ओ हो आहे यष्ट्या गेल्यात फलंदाज बाद विकेटचं पतन आणि अशा प्रकारे सहा षटकांचा खेळ संपतोय सहा षटकांच्या समाप्तीनंतर बेचाळीस दावा त्रेचाळीस त्रे त्रे दावा दावा आणि आणि सव्वेचाळीसचं लक्ष ठेवलं गेलंय साई समर्थ परेळ या संघाच्या वतीनं जे आर थॉमस स्पोर्ट्स दैसर या संघासमोर पुन्हा एकदा प्रोलिंग कप मुंबई सीझन वन मध्ये आलेल्या सर्व क्रीडासिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आजचा शनिवारचा दिवस आहे आणि आमच्या युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेले म्हणजे प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून जोडले गेले प्रेक्षक आपलं सुद्धा स्वागत आहे या स्पर्धेला जोडलेले आमचे साथी समालोचक मित्र एक जुना जाणता आवाज दोन्ही जुने जाणते आवाज असं म्हणू शकता संदीपजी जगे सर या ठिकाणी उपस्थित झाले आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे राजेश कुपकर मॉन्टी सर आपलं सुद्धा सहर्ष स्वागत त्याचबरोबर आमचे चारही ऑफिशियल अंपायर अनिल आवळेगावकर सर महेश मकवाडा सर सतीश कुरुप सर शशी साठम सर आणि आमचे मॉत मॅच ऑब्झर्वर पी सी पाटील सर आप, आपल्या सर्वांचं सरछं स्वागत आणि आमच्या वन अँड ओनली स्कोरर प्राजक्ता देसाई आपलं सुद्धा स्वागत आहे आणि आमच्या संपूर्ण ब्रॉडकास्टिंग टीम म्हणजेच प्रोलिंग स्पोर्टचं सुद्धा सरछ स्वागत आमचे बॉल स्पॉन्सर सिक्सर सुप्रीमो एक असा बॉल जो दोन्ही गोलंदाजांना असो फलंदाजांना असो समान न्याय देणारा हा बॉल या स्पर्धेमध्ये आपण पाहतात मनापासून आभार आपलं केतनबाई विकेटवर प्रॅक्टिस करा नाही करायची आहे विकेटवरती प्रॅक्टिस करायला आला नाहीये त्यामुळे कुणीही करू नका कारण या स्पर्धेकडे बघण्यासाठी सर मी म्हणतो ना की एक वेगळ्या अप्रोचने बघणं फार आवश्यक आहे इतर ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धा होत असतात त्या स्पर्धांमध्ये काही वेळेला तुम्ही म्हणता की प्रोफेशनल नॉन प्रोफेशनल अशा प्रकारच्या स्पर्धाने मुंबई क्रिकेट सुरू झालेलं पाहिलं होतं किंवा त्याच्यावरती चर्चा झाल्या होत्या मग काही अंशी काही वेळेला प्रोफेशनल खेळाडूंना सामना सुरू करायचा आहे मी खेळाडूंना विनंती करतो आहे की वेळ तिथे अधिक घालवायचा नाही आहे सामन्याला सुरुवात करायची आहे कारण आजच्या दिवसभरामध्ये जे सामने आपल्याला होणं अपेक्षित आहेत त्याला त्यामध्ये प्रत्येकाला वेळ मिळायला पाहिजे आणि सहा षटकांचे सामने संपवायचे आहेत आपल्याला आज दिवसभरामध्ये तर सर ज्याच्याबद्दल आपण म्हणत ना की व्यावसायिक अव्यावसायिक किंवा प्रोफेशनल नॉन प्रोफेशनल हे टॅग चिटकवले गेले आणि त्यानंतर मग असं दिसून आलं की मग व्यावसायिक संघांचं काही वर्षांचं क्रिकेट बंद झालं मग त्यानंतर मुंबई क्रिकेटमधली थोड्या अंशी का होईना एक प्रगती कुठेतरी थांबली की काय असंही चिन्ह दिसू लागले कारण मग मुंबई क्रिकेटला आवश्यक असणारे उपयुक्त गोलंदाज उपयुक्त फलंदाज हे शोधणं थोडं कठीण होऊन जा झालं पुन्हा एकदा व्यावसायिक क्रिकेटपटूंना संधी मिळायला लागली पण स्पर्धांचं स्वरूप बदललं होतं मग स्पर्धांचं स्वरूप जसं बदललं गेलं त्या अनुषंगाने पारितोषिक बदलली गेलेली होती मग त्यानंतर काही खेळाडू आय पी एल फॉर्मॅट आले आणि त्या फॉर्मॅटमधून आपल्याला एक संघ एक विभागाचा संघ असा संघ काही पाहायला मिळत नव्हता ही स्पर्धा त्याहून थोडी वेगळी आहे कारण या स्पर्धेमध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला मुंबईचं टॅलेंट जे खऱ्या अर्थानं आजही मुंबई मुंबई आजही टॉप आहे कालही होती आणि उद्याही राहणार कारण आपण पाहिलं आय एस पी एल पहिली आय एस पी एल ज्याच्या नेतृत्वाखाली जिंकली तो कर्णधार मुंबईचाच आहे नक्कीच संदीप मला खूप बर वाटलं तू माझ्या मुंबई बद्दल बोलतोस कारण की मी माझ्या गुड कारण की मुंबई मेरी जान मला असं नेहमी ज्यावेळी मी, मी समालोचन करत असतो आणि माझं एक वाक्य असतं की माझा जन्म मुंबईत झालाय आणि ईश्वराकडे जाताना माझं जे काही हो होईल ते मुंबईतच व्हावं मुंबई मेरी जान रोहित पहिला चेंडू घेऊन येतोय चव्वेचाळीस धावांचं लक्ष असताना या प्रकारच्या गोलंदाजीची आवश्यकता नक्कीच असणार आहे की पहिला चेंडू नमस्कार असं मी नेहमी म्हणतो मग तो श्री गणेशाला नमस्कार असेल गोलंदाजाला दिलेली ती मानवंदना असेल किंवा त्याच्या अर्थातच ग्रेसला आणि ॲटिट्यूडला हे नमन असेल आणि ते नमन होणंसुद्धा फार आवश्यक आहे अलीकडच्या काळामध्ये केवळ चौ षटकारांचं क्रिकेट राहिले की काय असं ज्या वेळेला दि ग्रेट ऋषिकेश वैद्यचं ते स्टेटमेंट संपूर्ण जगभर फिरतं ना त्यावेळेला त्यातील गर्भार्थ कळणं फार महत्वाचा होता हा चेंडू या वेळेला उडवलाय वायडेश डीप पिड विकेटला अफलातून क्षेत्ररक्षण झालं होतं या प्रयत्नांना दाद दिली पाहिजे त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कारण असं क्षेत्ररक्षण होणं फार आवश्यक आहे मी मगाशी ज्याने सुरुवात केली होती ना की मुंबईचं हे टॅलेंट जे विविध कानाकोपऱ्यात लपलेलं आहे त्याला एकत्र आणण्यासाठी ही स्पर्धा आहे आणि मग विभागवार जे आपण आज संघ केलेले आहेत ना ते हे संघ असेच आहे बघा घाटकोपरचा संघ आहे मानखोरचा संघ आहे दईसरचा संघ आहे परेडचा संघ आहे त्याच्यानंतरच्या पुढच्या हाफमध्ये आपल्याला अभ्युदय नगरचा संघ पाहायला मिळणार आहे मग अंधेरीचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे विक्रोळीचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे मालाडचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे थोड्या अंशी मधुसरांनी मला सांगितलं होतं की आपण स्टेशन वाइज असं बायफर्गेशन या स्पर्धेच्या निमित्तानं खेळाडूंमध्ये केलं आहे आणि त्या बायफर्गेशनमधून हे खेळाडू पुढे आलेले आहेत आणि त्यांना आपण संधी देतो आहे आणि त्यातून मुंबईतील एक चांगला दर्जेदार संघ किंवा आणखीन जे टॅलेंट कुठे कुठे कोपऱ्यामध्ये लपलेलं आहे ज्याला कदाचित त्या प्लॅटफॉर्मवरती येता येत नाही आहे अशा वेळेला ते खेळाडू एकत्र येतील त्यांचा खेळ पाहायला मिळेल आणि ही एक बेस्ट चॉईस आहे ना अलीकडच्या काळामध्ये मी म्हणतो की तुम्ही आता ब्रॉडकास्टरच्या माध्यमातून क्रिकेट पाहणं आवश्यक राहणार आहे येणाऱ्या पुढचा काळ तेच ठरवणार आहे प्रोलिंग ज्याचे खूप सारे सबस्क्रायबर आहेत जो संपूर्ण मुंबईभरामध्येच नव्हे तर जगभरामध्ये पाहिला जातो आहे आणि अशा वेळेला त्या जगभरामध्ये मुंबईमध्ये असणारे हे खेळाडूसुद्धा आता प्रत्येकाला पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे मुंबई कालही टफ होती स्पर्धेच्या निमित्तानं म्हणायचं झालं उत्तर देण्यासाठी आजही आहे अर्थात त्या कोपऱ्यामध्ये लपलेल्या अनेक खेळाडूंना एकत्र करून त्यातला ग्रेस आणि ॲटिट्यूड आणि त्याहून सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिऱ्याला पैलू पाडण्याची ताकद म्हणतात ना हो हो ती आपल्याला पाहायला मिळणार आहे अफलातून झेल टिपला जातोय आणि ज्या क्षेत्ररक्षणाच्या बाबत म्हटलं की क्षेत्ररक्षण म्हणजे फिल्डिंग इज अन आर्ट आणि त्यातला हा आर्टिस्ट होता सर हंग्री गल कॅच द फिश काय झेप घेतली काय सरस सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जो वेग होता क्षेत्ररक्षकाच्या मध्ये त्याने वेध घेतलाय हा झेल नव्हता हा झेल नव्हता त्याने तो बनवलाय हा फटका होता नक्कीच हा चौकारासाठी जाणारा फटका होता मात्र क्षेत्रक्षक गेला आणि क्रिकेट फक्त फलंदाजांचं नाही क्रिकेट फक्त गोलंदाजांचं नाही तर क्रिकेट क्षेत्ररक्षकांचं आहे हे सुद्धा या सुंदर क्षेत्ररक्षणामुळे आपल्याला दिसून आलंयुटली आणि मला वाटतं तुम्ही ऑर्केस्ट्रा क्षेत्रामध्ये एक गाणं सुंदर कधी होतं सामना रंगीत कधी होतो किंवा तो फार रंगीन कधी होतो असं जर विचारलं गेलं ना तर मी म्हणेन ते मुळे होतं कारण कसं आहे की एका गायकाला सात हवी असते कोणाची सिंथेसायझरवाल्याची गायकाला सात हवी असते ट्रम्पेटवरती कोण आहे गायकाला सात हवी असते की ते संपूर्ण संगीत लोकांपर्यंत कोणत्या माध्यमातून साऊंडमधून पोहोचणार आहे या प्रत्येकाची आवश्यकता असतं तेव्हा ते, ते गाणं सुंदर होत असतं तरच ते गाणं लोकांपर्यंत पोचत असतं गोलंदाजाने चेंडू चांगला टाकला होता पण उभा असलेला किरण क्षेत्ररक्षकाची ही साथ त्या गाण्याला खऱ्या अर्थानं साथ चढवली आणि त्या चेंडूला साथ चढवली असं म्हणेन आणि त्याचमुळे पहिला फलंदाज बाद झाला आहे जेव्हा सामना जिंकण्यासाठी चव्वेचाळीस धावांची आवश्यकता आहे पॉवर प्लेचं हे षटक गोलंदाजाच्या नावाने आता लिहिलं जाणार आहे अगोटप्याचा चेंडू परंतु स्लो वन केला होता अलीकडच्या कर काळामध्ये हे अशा लुकत्या नेहमी पंचांकडून इशारा आला मात्र नोबॉलचा आणि त्यामुळे अवांतरच्या स्वरूपामध्ये एका धावेची भर पडणार माझ्या गुणलेखिका या ठिकाणी मला कळवत आहेत की पहिल्या षटकामध्ये अद्यापपर्यंत धावफलकावरती पाच धावा लागल्यात एक गडी बाद पाच सावध सुरुवात म्हणावी लागेल मॉन्टी सर फुल टॉस म्हणून खेळून काढला यावेळेला चेंडू जातोय तो सरळ वायडेश मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे त्या कारणाने एकच धाव मिळणार आहे एकेरी धावानं धावसंख्या वाढून पोहोचते सहापर्यंत पहिल्या षटकाचा खेळ अजूनही सुरू आहे ज्या वेळेला साई समर्थ परयड संघाने फलंदाजी केली सहा षटकांमध्ये त्रेचाळीस धावा उभारल्या जे आर थॉमस स्पोर्ट्स दईसर संघासमोर लक्ष ठेवलं गेलं ते चव्वेचाळीस धावांचं आणि मग तेच लक्षाचा पाठलाग करताना जोडी आपण पाहतोय ना थॉमस आणि निकेत ही जोडी आता मैदानावरती आहे ओंकार बाद झाला लवकर थॉमस कडे अफलातून फटके आहेत आपण पाहिले की या संपूर्ण दशकभरामधील मुंबई क्रिकेट आणि महाराष्ट्रातील क्रिकेटचा विचार करायचा झाला तर ज्या दिग्गज खेळाडूंची यादी निघते यावेळेचा चांगला फटका तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि मगासपासून जे आपण म्हणतोय की क्षेत्ररक्षकांची साथ असणं फार आवश्यक पहिल्या षटकाच्या खेळामध्ये सात धावा धावफलकावरती लागतात ज्याला आपण म्हणतो ना की एक अकेला थक जाय मिलकर भोज उठाना उटाना साथी हातबडाना तेच पाहायला मिळाले पहिले षटक संपले सात धावा धावफल नक्कीच चांगली हो 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 चा सुरुवात आहे या षटकामध्ये आपण पाहिलं फलंदाजांनी धावा सात केल्या आहेत मात्र क्षेत्रक्षण गोलंदाजाने बॉलर्स बॅक ड्राईव्ह वाढवला होता त्यानंतर एक सुरेख झेल टिपला गेला होता एक नोबॉल आणि त्यामुळे फ्री हिट मिळाली होती थॉमसबद्दल तू म्हणालास मला आठवते ज्यावेळी मी क्रिकेटचं कॉमेंट्री सुरू केलं त्यावेळी उमेश आणि शंतनू या दोघांना बघायचो ऋषी आणि योगेश या दोघांना बघायचो नेहमीच चंद्राच्या टीममधून अमोल म्हात्रे अमित गोलतकर यांची सुरुवात असायची आणि नक्कीच बंड्या बॉईजमधून तर असे धनाधन धनाधन प्लेयर्स यायचे की त्यांची नावं इथे आपल्याला आता घ्यावीच लागेल खास करून आपण चुवाला पाहिलं होतं महत्वाचं म्हणजे थॉमस मग आला त्याच्या अगोदर पिंटू पारचे आला होता पिंटू पारच्या आल्यानंतर एक काळ असो एक काळ असो की त्याच प्लेअरचं त्याच बॅटरचं नाव चालत असतं आम्ही उमेश मांजरेकरला आयुष्यभर पाहिलं ऋषी वैद्यला आयुष्यभर पाहिलं पापेला आयुष्यभर पाहिलं नक्कीच थॉमस आला आणि मग त्याने सगळ्यांना विसरून टाकणारी अशी फलंदाजी केली की मग आमच्या हृदयावर फक्त थॉमस आणि थॉमस नाव कोरलं गेलं मुंबई क्रिकेट हे अशा रथी महारथींच गावस्कर म्हणतात की मुंबई क्रिकेट हा क्रिकेटरना प्रोड्यूस करत नाही तो ना प्रोड्यूस करतो मला वाटतं हे शत प्रतिशत सत्य असणारं वाक्य आहे आणि त्या वाक्यानुसारच क्रिकेटर मैदानामध्ये पाहायला सुद्धा मिळतात फार सुंदर हिस्ट्री आपल्याला मॉंटी सरांकडून ऐकायला मिळाली आणि आज दिवसभरामध्ये त्याची चर्चा नक्की होणार आहे गोलंदाजीसाठी योगेश मैदानामध्ये आलाय योगेशला कलात्मक गोलंदाजी करावी लागणार कारण पहिल्या षटकामध्ये सातच धावा आल्या होत्या आणि मग जेव्हा आपण म्हणतो ना की त्याच पाऊलांवरती पाऊल टाकून जर गोलंदाजी करायची असेल तर धावा रोखणारी गोलंदाजी होणार का जोरदार अपील बघा थॉमस साठी हा चेंडू ज्या प्रकारे त्याने फिरवला होता लेफ्ट टॉम गोलंदाजी आणि त्याच वेळेला या लेफ्टॉम गोलंदाजीची भली मोठी मुंबईची परंपरा मग त्याच्यामध्ये संदीप दळवी सुनील इंदुलकर भरत मेहर आणखीन किती नावं जोडणार आता आणखेच साना पंधेरीचा अर्थातच सुपरस्टार आणि आता योगेश याही वेळेला आपण पाहतोय ना की फुलर लेनचा चेंडू गोलंदाजीच्या टप्प्यामध्ये बदल करणं फार आवश्यक असतं ज्याला आपण अलीकडच्या काळामध्ये म्हणतो ना की फ्रूट सलाड बॉलिंग असणं फार आवश्यक आहे ही गोलंदाजी वैविध्यपूर्ण असेल तर तुम्ही समोरच्या फलंदाजाला अनप्रेडिक्टेबल गोलंदाजी करू शकता आणि ते फार आवश्यक टॉनिक असतं ना क्रिकेटमध्ये तुम्ही पहिल्या षटकात जिथे सात धावा आल्या होत्या जिंकण्यासाठी चव्वेचाळीस धावांची आवश्यकता आहे अशा वेळेला सामना संपूर्णपणे गोलंदाजांवरती अवलंबून असणार आणि ती मदार या गोलंदाजाने स्वीकारले आणि आज कौतुक करावं लागेल पण त्याच दरम्यान म्हणतात ना की ती नजर लागते तशी नजर लागली असावी म्हणून हा चेंडू बाहेर गेला अवंतरच्या स्वरूपात धाव मिळाली सँडीला सुद्धा आपण विसरू शकत नाही संदीप सँडीने एक काळ गाजवलाय राजा पाटीलचा एस पी संघ आणि मग सँडीची ती गोलंदाजी भल्या भल्या ना फलंदाजांना त्यांनी नाचवलं यावेळेचा आखो टप्प्याचा चेंडू चेंडू काढलाय अगदी थेट सुंदर गोलंदाजी सुंदर क्षेत्ररक्षण गडीबाद ही सँडीला समर्पित समर्पित करूया करूया त्याच्या अजिरामर कामगिरीसाठी कारण ही परंपरा मुंबई क्रिकेट मधली राहिलेली आहे आणि मला वाटतं ना त्या लिगसीवरती आज बोलावं लागेल दिवसभरामध्ये नक्कीच सँडी साठी असं म्हणावं लागेल की बा कमालो की याद आती है बा मिसालो की याद आती है जाने वाले कभी नहीं आते दोस्तो जानेवालो की याद आती है सँडी सॅल्युट तुला ॲब्स्युटली याच दरम्यान दुसरा फलंदाज बाद झाला धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय दोन गडी बाद दहा सामना जिंकण्यासाठी चव्वेचाळीस धावांची आवश्यकता असताना साई समर्थ परेड संघाला माहिती आहे की खास करून महेश चंदवळकरला माहिती आहे की बुमरो ज्या वेळेला मैदानामध्ये खेळतो मला वाटतं ना की अशा वेळेला तुम्ही अनेक मोठ्या स्पर्धा खेळलेल्या असता अनेक चांगल्या खेळाडूंसोबत तुम्ही क्रिकेट खेळलेला असता तो अनुभव तुमच्या समोरेत असतो बुमरो ऋषी वैद्याच्या समवेत खेळलेला क्रिकेट आहे बुमरो अर्थातच मॅचलेसच्या अनेक मोठ्या रतीमहारती क्रिकेटपटूंना मैदानात बघत मोठा झालेला आहे राहुलचा जो संघ आहे तो अर्थातच त्याच्या घरातला संघ आहे इतकंच काय चंद्राचं सदैव कोचिंग हे बुमरोच्या सोबत आलेलं आहे आणि मग त्या अनुषंगाने जेव्हा साई समर्थ परेळ असं नाव जेव्हा येतं त्या ना त्यावेळेला मी म्हणतो ना ती एक लिगसी फार महत्त्वाची असतं ही लिगसी आजची नाही आहे परेळ संघाची ना त्याच्यामध्ये अनेक वर्षांच्या मोठ्या मोठ्या कहाण्या आहेत आणि त्याचमुळे तिथून येणारा खेळाडू हा दर्जेदारच असावा किंवा क्वालिटेटिवच असावा याच्यावरती नेहमी बोललं जातं वाईट चेंडूवाला धावाने भर पडले धाव संख्येत अकरा धावा दाव लागले बुमरो जेव्हा पहिल्यांदा खेळायला आला त्या आणि तो पहिला ओपनिंग करायला गेला त्यावेळी माझा विश्वास बसत नव्हता हो की आता हा मुलगा मैदानात गेला आणि काय फलंदाजी करणार मात्र बुमरोच्या बॅट मधील जी विविधता पाहिली त्याच्या भात्यात असलेले फटके पाहिले आणि ज्या सुंदरतेने तो खेळत होता धावांचा रथी बुमरो कडून पाहायला मिळायचा यावेळी धावांचा रथी वाढतोय चेंडू आकाशात गगन चुंबी टोला प्रो सिक्सर गीतेशच्या बॅटमधून निघालेला हा दणदणीत षटकार हे दाखवून देतोय की जे आर थॉमस स्पोर्ट्स दहीसर या वेळेला मैदानामध्ये कच्च्या गुरुचा चेला नाहीये कारण प्रत्येक जण मुंबईचा खेळाडू आहे आणि त्याच्यामुळे हार न मानण्याची द ग्रेट अजित वाडेकर नेहमी म्हणायचे की मुंबई क्रिकेटमधून काय घ्यायचं असेल ना तर एक गोष्ट घ्या हार न मानण्याची वृत्ती ती फार महत्वाची आहे है। आज हेच मैदानामध्ये पाहायला मिळालं दहिसरचा हा खेळाडू गीतेश मैदानामध्ये फलंदाजी लावला चेंडू त्याच्या पुढ्यात पडला आणि मग सहा धावांचा बोनस त्याने स्वतः लुटला दिवाळी येते बोनस प्रत्येका हवाय जितेशचा स्टान्स बघूया षटकार मारल्यानंतर काय कॉन्फिडन्स वाढलाय आणि किती सहज त्याने तो बॅट फिरवतोय हा फटका त्या फटक्यामध्ये एक सुंदरता पाहायला मिळाली टायमिंग होतं समय साधना म्हणतो पद आलिप्य होतं किती सहज त्याने तो वळला चेंडूला खूप लवकर रीड केलं चेंडूचं वाचन केलं आणि चेंडूला आकाशामध्ये फेकून दिला फिरकावून दिला आसमानी च टोला लगावला आकाशाचं चुंबन घेतलं अशी फलंदाजी नेत्रदीपक फलंदाजी आपण पाहिली तर शनिवारचा दिवस म्हणजे आपला दिवाळीचा आनंदाचा सण मोठा नाही आनंदाला तोटा असंच म्हणावं लागेल सहजता मी नेहमीच संदीप असं म्हणत असतो की दुखा वेदनांचं ओझ खांद्यावर घेऊन हसतमुख जगणारा मासू माणूस याच्यापेक्षा जास्त सहनशील आणि अभिनय सम्राट असूच शकत नाही असाच एक अनभिषिक्त सम्राट मी क्रिकेटमध्ये पाहिला तो म्हणजे अविनाश जाधव हो। आणि त्या अविनाश जाधवबद्दल तू म्हणालास मला आठवतं आहे पुरंदरे इथे एक क्रिकेट टुर्नामेंट खेल खेळवली जात होती आमदार चषक होतं आणि तो सामना होता तो म्हणजे राहुल इलेवन विरुद्ध मॅचलेस आणि त्या सामन्यामध्ये एक असा नियम होता की जर तुम्ही उशिरा आलात पाच मिनिटं उशिरा आलात तर तुमची एक ओवर आहे ती कमी केली जाईल आणि विपक्षी संघाला पाच धावा दिल्या जातील आणि मॅचलेसह थोडासा उशिरा आला आणि त्यामुळे राहुल संघाचा कर्णधार चंद्रकांत शिंदे याने पाच धावा आपल्या संघासाठी घेतल्या त्यांनी एकूण पंचावन्न धावा केल्या होत्या सहा षटकात पंचावन्न धावा केल्या होत्या उशिरा आल्यामुळे एक ओव्हर कमी झाली आणि पाच धावा राहुल इलेवनच्या स्कोअरमध्ये जोडल्या गेल्या आणि त्यांच्या धाव त्यांची धावसंख्या साठ झाली आणि अशावेळी बॉल बॉलची निवड करण्याकरता राहुल इलेवन टीमचा म्हणजे राहुलचा कर्णधार चंद्र आला होता आणि माझ्यासमोर उमेश आणि अविनाश जाधव उभे होते आणि चंद्रा बॉल आपटत असताना अविनाशने त्याला सांगितलं की तू हवं तेवढा जोरात बॉल आपट आणि पाहिजे तर जाऊन तू स्कोअरबोर्डवर पंच्याहत्तर धावाली आम्ही जिंकणार आणि मग खाली गेल्यानंतर काय झालं दोन ओव्हर तीन गडी बाद आणि बारा अशी धावसंख्या झाली होती मॅचलेसची आणि चंद्रासारखा वर बघत होता आणि मग खेळायला आला तो म्हणजेच अविनाश जाधव आणि विकास भाटकर याच्या ओव्हर्समध्ये पाच चेंडूंवर पाच षटकार मारले तीस धावा घेतल्या शेवटच्या चेंडूवर तो आउट झाला आणि त्यानंतरच्या तीन चेंडूवर उमेशने तीन षटकार ठोकले तीन ओव्हर्स तीन बॉल मध्ये धावसंख्या चेस करण्यात आली अनभिषिक्त सम्राट पहिला अनभिषिक्त सम्राट तो म्हणजे अविनाश जाधव बरोबर आहे अविनाश जाधव दी ग्रेट अविनाश जाधव असं म्हणावं लागेल आणि अशा प्रकारचे क्रिकेट ला क्रिकेटपटू मुंबईला लाभले त्यांनी अनेक क्रिकेटपटू घडवले आणि तो दर्जात्मक क्रिकेट मुंबईचं अजूनही आपण जे पाहतो ना त्याला कॉम्पिटिशन वेगवेगळ्या स्वरूपात जरी निर्माण झाली असली तरी त्या कॉम्पिटिशनमध्ये असणारं अंतर हे अजून बरंच पार करायचं आहे दोन षटकांचा खेळ संपला अठरा दहावा धावफलकावरती अठरा धावाधाव फलकावरती बारा चेंडूंचा खेळ संपला आहे पॉवर प्लेच्या दोन षटकं संपलेली आहेत मला वाटतं पॉवर प्लेकडे एका वेगळ्या नजरेने अलीकडच्या क्रिकेटमध्ये पाहिलं जातं कारण सहा षटकांचे सामने होणं हे दुरापास्तच झालं आहे जवळजवळ कारण तुम्ही फार उशिरा सामने सुरू करता त्याच्यानंतर खेळाडू उशिरा येतात डिसिप्लिन पूर्णपणे हरवलेली होती आणि प्रोलिंगच्या माध्यमातून मात्र प्रोलिंग कपच्या माध्यमातून जेव्हा आपण पाहतोय पर्व पहिल्यामध्ये काही गोष्टी मला वाटतं ना त्या शिस्तीने आणाव्या लागतात आणि त्या शिस्तीने आणल्या गेलेल्या आहेत ही एक उल्लेखनीय बाब आयोजनाच्या बाबतीत आपल्याला म्हणावी लागेल कारण सर मुंबई क्रिकेटमध्ये अलीकडच्या मागच्या संपूर्ण दशकामधचा विचार करायचा झाला तर स्पर्धा लवकर सुरू करण्यामध्ये आमचे समालोचक मित्र चंदू सर म्हणजे चंदू शेटे सर आणि यू के टायगर चॅम्पियनशिप याचं एक उत्तर उत्तम उदाहरण देता येईल कारण मला वाटतं साधारण साडेसातच्या अगोदरसुद्धा ते सामने सुरू करत आहेत आणि ही फार उल्लेखनीय बाब आहे घाटकोपर येथे होणाऱ्या त्या स्पर्धा आणि अशा प्रकारे स्पर्धा लवकर सुरू होणं लवकर स्पर्धा सुरू होणं त्या अनुषंगाने मग तेवढी षटकं खेळवणं आणि त्या स्पर्धा वेळेत आटोपण या सगळ्याच गोष्टी मला वाटतं त्या डिसिप्लिनचा भाग असतो बारा चेंडूंचा खेळ संपलाय अठरा धावफलकावरती दाव सामना जिंकण्यासाठी चव्वेचाळीस धावांचं अंतर पार करायचं आहे आणि महेशच्या हातामध्ये चेंडू आहे महेश विरुद्ध थॉमस ही लढत थोडी वेगळ्या स्वरूपाची असेल का डिसिप्लिन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन क्रिकेट अनुशासनच शासन, शासन करतं महेशचा चेंडू यावेळी पाहिलात आपण हा लेग ब्रेक किती सहजतेने महेश गोलंदाजी करतोय कारण मला महेश बोलण्याऐवजी त्याला भुमरो बोलणं मी अधिक पसंत करत असो चेंडू पडल्यानंतर क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडूने वळण घेतलं अगेन द स्पिन खेळता आला नाहीये याही वेळेला तो लेग ब्रेकचाच प्रयत्न पाहायला मिळाला होता परंतु तो अधिक बाहेर जातोय म्हणजे मुंबई क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हणायचं झालं तर प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर येणारी गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवरती आलेली पाहिली आणि त्यामुळे अवांतरच्या स्वरूपात एका धावेची भर एकोणीस धावा धावफलकावरती लागल्यात चव्वेचाळीस धावांची आवश्यकता असताना जी आर थॉमस स्पोर्ट्स दहीसर या संघाची अर्थात संपूर्ण मदार थॉमसवरती आहे पण त्याला तितकीच चांगली साथ आत्तापर्यंत गीतेशशी लाभलेली आहे कारण गीतेशने आपल्या खेळीमध्ये एक षटकार सजवलं आहे आणि त्याला माहिती आहे की धावा येऊ शकतात तुम्हाला वेट अँड वॉच ही भूमिका स्वीकारावी लागेल काही वेळेला चांगल्या चेंडूंचा सन्मान करावा लागेल काही वेळेला अर्थातच खराब चेंडूंचा खरपूस समाचारसुद्धा घ्यावा लागेल हे क्रिकेट अशा स्वरूपाचं तर असतं ना की अनिश्चित इथे तुम्हाला प्रत्येक क्षणाक्षणाला अनुभवावी लागते आणि त्याचप्रकारे तुमचा खेळ उंचवा उंचवायला मदतसुद्धा करावी लागते सुद्धा आपण पाहिलं की महेश काहीसे आधुनिक बदल करण्याचा प्रयत्न करतोय की समोरचा फलंदाज कोणत्या लयमध्ये चेंडू खेळण्यासाठी येणार आहे कोणत्या फुटवर्कवरती येणार आहे अक्रॉस द लाईन तर जाणार नाही आहे ना आणि मग तशा पद्धतीने माझ्या समोर असणाऱ्या चॅलेंजला मी कोणत्या पद्धतीने बघणार आहे मला वाटतं हे चॅलेंजेस नेहमीच पाहिले जातात किंवा ते ॲक्सेप्ट केले जातात मुंबई क्रिकेटमध्ये ती काही आजची गोष्ट नाही आहे गेल्या अनेक दशकांमध्ये मग टेनिस क्रिकेट असेल किंवा त्याच वेळेला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं सुद्धा क्रिकेट असेल लेदर क्रिकेट असेल या सगळ्या स्वरूपामध्ये चॅलेंजेस स्वीकार शिकवलेच मुळातच मुंबई क्रिकेटने आपल्याला आणि म्हणूनच मुंबई क्रिकेटची पंढरी म्हटली जाते आज महेश ते चॅलेंजेसमध्ये एक वेगळ्या गोष्टीची जोड आणण्याचा प्रयत्न करतोय की एक्सपेरिमेंट हा एक फार वेगळा शब्द आहे ना की नवीन नवीन प्रयोग करावे का किंवा त्याच वेळेला प्रयोग करत असताना त्याच्यावरती असणारा कंट्रोल मेकॅनिझम याच्या बाबत आपण किती अर्थातच तयारीने आलेलो आहोत हा सुद्धा महत्वाचा भाग असतो याही वेळेला आपण पाहतोय की सलग वा तिसरा वाईट चेंडू महेशच्या कडून पाहायला मिळाला बुमरो कडून पाहायला मिळाला कारण तो लेग ब्रेक चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय थॉमस स्ट्राइकला आहे आणि अशा वेळेला थॉमसला माहिती आहे की मुळात ज्याचं वर्णन आपण केलं ना की थॉमसची जी फलंदाजी आहे तो कवरला सुंदर खेळतो तो, तो व्हीमध्ये सुद्धा तितका चाफलातून पद्धतीने खेळतो फुटवर्क असल्यामुळे त्याला फरक पडत नाही की स्वीपचा फटका कधी खेळायचा आहे चेंडू मिडविकेटला कधी टोलवायचा आहे आखू टप्प्याचा चेंडू आला तरी सुद्धा त्याला तो पूल करू शकतो इतके फटके ज्याच्याकडे आहेत ना त्या खेळाडूच्या विरुद्ध कोणत्या प्रकारचा चेंडू टाकायचा हे दडपण दबाव नेहमीच असतं आणि बुमरो कदाचित त्या दडपणाखाली आलाय की काय असं जाणवलंय जेव्हा तीन चेंडू वाईट झालेत सर नक्कीच तीन चेंडूंवर आपण पाहिला तो वळण खूप जास्त आहे त्यावेळचा चेंडू खूप छान पैकी तटवला चेंडू जातो तो काउदी कॉर्नरला शत्रक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणीत खान आणि दणदणीत प्रोलिंग कप मुंबई मधील प्रोलिंग चौकार चौकाराने धावसंख्या बदलले धावसंख्या सत्तावीस पर्यंत पोहोचले तिसरं मुमरो घेऊन आला आणि समोर थॉमसारखा एक अफलातून फलंदाज आहे खरं बघायला गेलं ना संदीप तर हेलिकॉप्टर बॉडीमध्ये ना एक नट येतो आणि त्या नटला जिजस नट असं म्हटलं जातं आणि पूर्णपणे तो ही बॉडी आहे ना हेलिकॉप्टरची बॉडी त्या नटवर अवलंबून असते हा थॉमस आहे ना पूर्णपणे त्या हेलिकॉप्टरच्या बॉडी मधल्या जीजस नट सारखा आहे नक्कीच जिजस नट थॉमस क्या बात आहे पण आता तो जीजस नट प्रकार आहे ना बुमरोला सुद्धा स्वतःकडे घ्यावा लागेल कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट जेव्हा असं आपण म्हणतो त्यावेळेला तुम्ही साई समर्थ परेड संघाला या सामन्यामध्ये अद्यापर्यंत पहिल्या षटकामध्ये सात धावा आल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये अकरा धावा आल्या त्या धावांचा जो काही आलेख होता तो हळूहळू हळूहळू थॉमसच्या संघाने उंचावलेला आपल्याला पाहायला मिळतोय पण कुठेतरी तुम्हाला म्हणतात ना ते खिंडीत पकडावं लागेल आणि खिंडीत पकडण्यासाठी तुम्हाला तुमची व्ह्यू नीती रणनीती वेगळ्या स्वरूपाची आकावी लागेल चव्वेचाळीस धावांना उत्तर देताना अठ्ठावीस धावा धावफलकावरती आल्यात त्यामुळे हे अंतर आता हळूहळू कमी होत चाललंय पण जादूचा दिवा म्हणजे प्रोलिंग ओव्हर येणं अजूनही बाकी आहे भुमरव षटकाची समाप्ती करतोय सांगता करतोय तीन षटकांचा खेळ संपलाय दोन गडी बाद अठ्ठावीस ही दावा या दावा धावफलकावरती लागल्या आहेत आणि अजूनही अठरा चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे पण अशा वेळेला प्रोलिंगचं षटक येणार जे षटक अर्थातच या संपूर्ण मुंबई क्रिकेटमधलंच नव्हे तर आता महाराष्ट्राच्या क्रिकेटमधला चर्चेचा विषय होणार आहे चाहे? तर त्याच्याकडे असलेला स्तर दाखवून द्यायचा आहे त्याचे जी प्रतिभा आहे त्याचं जे हुनर आहे ते दाखवून द्यायचं आहे आणि फलंदाजाला रोखायचंय हे चौथं षटकच आहे ना हे संपूर्ण या स्पर्धेचं आणि आता नक्कीच म्हणेन प्रोलिंग कप मुंबईद्वारे क्रिकेटचं आकर्षण होऊन जाणार आहे आणि तू किती छान म्हणालास की तो अलाउद्दीनचा दिवा आहे आणि तो घासल्यानंतरच जो चमत्कार होणार आहे संदीप तुझ्या या निर्मितीला सुद्धा सॅल्यूट आहे ही निर्मिती तुमच्याकडूनच झाली तुम्हाला पा आ, पाहत ऐकत आम्ही शिकत आलो आणि त्यानंतर आज तुमच्या समवेत मुंबईमध्ये बसून समालोचन करतोय ही माझ्यासाठी एक भाग्याची गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे आणि त्यासाठी समस्त मुंबईकरांचं मधु अलावकर सर आणि प्रोलिंगच्या संपूर्ण टीमचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो चौथ्या षटकाला सुरुवात झाली हृतिकच्या हातामध्ये चेंडू आहे आणि सल समोर थॉमस सज्ज होतोय अठ्ठावीस धावा धावफलकावरती लागल्यात आणि ज्या वेळेला हा जादूचा दिवा कोणत्या स्वरूपाने कोणाला कशा पद्धतीने आकर्षण रूपी आविष्कार देतोय ना ते पाहणं नक्कीच औत्सुक्याचं असणार आहे कारण अठरा चेंडूंचा खेळ होणं बाकी आहे पण तत्पूर्वीचे सहा चेंडू पहिला चेंडू या वेळेला फ्लिक केला हलकाचा स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षा करतात फॉरवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता आणि त्या क्षेत्ररक्षकाला चकून दोन धावा यावेळेला दोन्ही फलंदाजांनी सहजगत्या पूर्ण केल्या त्याला म्हणतात की आको याको मे इशारा किया और पलक झपक दे दुसरा रन बी पुर नक्कीच संदीप मला आहे हो आपण रायगडला कर्णाला स्पोर्ट्स अकॅडमी या ठिकाणी मी कॉमेंट्री करत होतो तू मला वाटतं त्यावेळी चौदा पंधरा वर्षाचा असशील आणि तुला मी माईक दिला होता आणि तुझा हा जी ही जी तुझी टॅग लाईन आहे ती मी आयुष्यभर वापरली आखो ए आ खो मे इशारा किया और पालक झपकतेही एक रन पूरा किया तर या ठिकाणी थॉमसने केलाय थॉमस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आहे क्षेत्रक्षक येतोय थॉमस थॉमस बाद होतोय सफलता मिळते गोलंदाज आला हृतिक या षटकाचा पुरेपूर वापर करणार हे दाखवून देतोय कारण जर अठ्ठावीस धावा धाव फलकावरती पहिल्या तीन षटकामध्ये आल्या होत्या समीकरण कसं बदललं बघा पहिल्या षटकामध्ये सात धावा आल्या दुसऱ्या षटकामध्ये साधारण अकरा धावा आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये दहा धावा आल्या मग त्या धावा कुठेतरी रोखाव्या लागतील मग आपल्याकडे कोणतं अस्त्र आहे तर मला वाटतं संपूर्ण आयोजकांनी या ठिकाणी तुम्हाला अस्त्र दिलेलेच आहे ते ब्रह्मास्त्र म्हणू शकता तुम्ही त्या ब्रह्मास्त्राचा वापर करता आला पाहिजे म्हटलं गेलं ना की महाभारतामध्ये सुद्धा अर्जुनाकडे असणाऱ्या अस्त्राचा वापर अर्जुनाने कसा करायचा कोणत्या प्रकारे करायचा हे सांगण्यासाठी सारथी म्हणून श्रीकृष्ण होता मला वाटतं इथं सारथी कोणीतरी बनलाय तो गोलंदाजाचा त्याला सांगितलं की या अस्त्राचा तुला वापर करावा लागेल थॉमस बाद झालाय तुमच्या भाषेमध्ये म्हणायचा झाला तर हेलिकॉप्टरचा तो जीजस नट या वेळेला परतलाय पाबुल्यांमध्ये मी त्यानंतर म्हणणार होतो की जीजस नटला विफल करावा लागेल तरच आणि तो सुद्धा झटसे करावा लागेल तरच तुम्ही वटसे दुसऱ्या राऊंडमध्ये प्रवेश करणार आहेत मी तिथे थांबलो होतो यावेळी हा जिजस नट थॉमस बाद झालाय सामन्यामध्ये रंग देते चौथ्या षटकामध्ये फलंदाजांवर दडपण असतं कारण की त्यांना पंधरा धावा कुटायचे आहेत पंधरा धावा करायच्या आहेत आणि या ठिकाणी हृतिक आपल्या गोलंदाजाची जी बहर आहे ती दाखवतोय आणि एक मोठा मोठी विकेट घेतोय मोठा गडी बाद करतोय बेनजीर विकेट ज्याला म्हणतो हिऱ्या मोत्याची किंमत असलेली विकेट ती म्हणजे थॉमस त्याला तो बाद करतोय सफल गोलंदाज ठरतोय आणि तो आत्मविश्वास त्याच्या गोलंदाजीमध्ये झळकतोय कारण पहिल्या चेंडू वरती दोन धावा आल्या होत्या दुसऱ्या चेंडूवरती त्याने फलंदाजाला बाद केला तिसरा चेंडू आता तो निर्धाव टाकतोय समोर आलेल्या फलंदाजावरती दडपण दबाव सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय तीस धावा धावफलकावर झाल्यात अजूनही चौदा धावांचं अंतर आहे पण या षटकानंतर ते अंतर, अंतर किती राहील हे पाहणं औसुक्याचं असणार एकेरी धावानं धावसंख्या वाढणार सोयरच्या स्वरूपामध्ये असलेल्या वाईटमुळे अवांतरच्या स्वरूपात एका धावेची भर पडली एकतीस धावा धावफलकावरती लागल्यात मधल्या काळामध्ये असं म्हटलं गेलं ना की मुंबई क्रिकेटने चांगले गोलंदाज प्रोड्यूस करणं फार आवश्यक होतं कारण फलंदाज आजही आहेत मुंबई क्रिकेटमध्ये टेनिस क्रिकेटची ज्या वेळेला आपण गोष्ट करतो मग ते उपयुक्त गोलंदाज किंवा त्याच वेळेला क्वालिटेटिव्ह गोलंदाज मुंबई क्रिकेटमध्ये शोधण्यासाठी ही एक मोहीम आता सुरू झालेली आहे आणि त्या मोहिमेचे मला वाटतं ना हे सगळे शिलेदार होऊ पाहत आहेत मग त्याच्यामध्ये यावेळेचा हृतिक गोलंदाज असेल मगाच्या सामन्यातील महेश गोलंदाज असेल या सगळ्यांना कुठेतरी स्वतः एक म्हणतात ना की वन स्टेप अहेड अशा पद्धतीची एक विचारसरणी आणावी लागेल त्यावेळेला तो क्वालिटेटिव्ह गोलंदाजाची जी शोध मोहीम आहे ना ती आपली पूर्ण झाली सफल झाली असं आपण म्हणू शकतो नक्कीच आपण पाहिलं शिवनेरी लायन्स घाटकोपर हा संघ पराभूत झाला परंतु त्या संघामध्ये असलेला जतन ठक्कर याची गोलंदाजी नेहमीच लक्षात राहील ऋतिकचा पुढचा चेंडू या वेळेला भिरकावलाय स्पीड मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथे उभा आहे आणि चेंडू सरळ त्याच्या हातात विसावतोय फलंदाज बाद होऊन परततोय हो पावल्यांमध्ये परेडच्या क्षेत्ररक्षकड कडे सरळ चेंडू जातोय आणि त्याच्यामुळे फलंदाजसुद्धा सरळच पावल्यांचा रस्ता सुद्धा पकडतोय धाव फलकावरती बघा ना एका बाजूला असं आपण म्हणत होतो की धावा येत आहेत आणि चांगल्या प्रकारे येत आहेत हे चौथं षटक काय असं घेऊन येतं ना आमच्याकडे कोकणामध्ये आम्ही त्याला म्हणतो ना की बानामध्ये झाल्याचा प्रकार झाला की काय असंही आपण म्हणू शकतो एकतीस धावा सर झाल्यात दिवाळीचा सण फटाक्यांची आतिशबाजी आपण पाहणार आहोत मात्र इथे असं काही होत नाही आहे कारण की गोलंदाज आहे तो रितिक त्याच्या गोलंदाजीवर फलंदाजांना खेळणं कठीण झालेलं आहे दोन संघामध्ये सुरू असलेला सामना तो म्हणजे जे आर थॉमस स्पोर्ट्स दहिसर विरुद्ध साई समर्थ परळ या दोन्ही संघातला हा सामना आता अतिताटीचा होतो आहे रंगतदार ठरतो आहे धावसंख्या दहा फलकावर आपल्याला पाहायला मिळते बत्तीस आणि विजयाकरता एकूण धावसंख्या जी हवी आहे म्हणजे अजूनही बारा धावांची गरज आहे नवीन फलंदाज मैदानात आलाय गोलंदाजी करतोय घोषित परिसरात चेंडू जातोय एकच धाव मिळणार आहे त्यामुळे धावफलकावरती फलकावरती धावसंख्या लागतात तेहतीस परंतु या षटकामध्ये आवश्यक धावा ज्या येणं होत्या त्या पंधरा होत्या पंधरा ही मला वाटतं ना ती एक लक्ष्मण रेषा आहे ती तुम्हाला ओलांडावी लागेल आणि ती ओलांडता आलेली नाहीये त्यामुळे आता तेतीस मधून तुम्ही डायरेक्टली दहा मायनस करणार आहात आणि त्याच्यामुळे धावफलकावरती धावा राहणार आहेत तेवीस म्हणजे सामना जिंकण्यासाठी अजूनही तुम्हाला बारा चेंडू मध्ये एकवीस धावांची आवश्यकता असणार आहे सर पूर्णपणे समीकरण बदललेलं आहे असं वाटलं होतं की आता फक्त सहज धावा करायच्या मात्र आता त्या सहज धावा नाहीत तर आता एक आव्हानात्मक धावा झालेल्या आहेत आणि तुम्हाला पुन्हा एकदा तुमचं स्तर वाढवावं वा लागेल हेच तर क्रिकेट आहे हीच तर क्रिकेटची मजा आहे आमच्या प्रोलिंग कप मुंबईमध्ये आमचं सीझन पर्व जे चालू आहे नक्कीच यामध्ये अभिमान आहे आणि गर्वसुद्धा आहे काय आगळेपणा आपण करू शकतो विजेते काही वेगळं करत नाहीत मात्र वेगळ्यापणानं करतात आणि म्हणून विजेते होतात आमचा प्रोलिंग कप मुंबई नक्कीच म्हणेन की विजेता ठरला आहे ॲब्स्युटली आणि त्या मताशी सहमतीही मी आहे आणि मला वाटतं हे पुढे अनुकरणही असावं अशा स्वरूपाचा हा नियम आता या यायला हवा आहे सर बारा छेंडूमध्ये एकवीस धावांची आवश्यकता आहे कलाटणी देणारा षटक आपल्याला पाहायला मिळालं तुम्ही पोलिस क्षेत्राशी आहात मी वकिली क्षेत्राशी आहे किंवा बँकिंग क्षेत्राशी आहे आज पी आय म्हणून तुम्ही काम करताय पोलीस इन्स्पेक्टर म्हणून मला वाटतं कायद्याच्या परिभाषेत असं एखादं चौथं षटक यायला हवं आहे की ज्याच्यामुळे माणसाचं जगणंसुद्धा सोपं होऊन जाईल नक्कीच येणाऱ्या काळात राजेश खोपकर काय करणार आहे याची तुम्हाला प्रचिती येणारच आहे कायद्यामध्ये बदल झालेला आहे मी म्हणेन की कसा आणखी याकडे आमची टीम काम करते मग बारा एकवीस एक एक साठी गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय रोहित माने, माने। ज्याने पहिलं षटक टाकलं होतं सात धावा केवळ खर्च केल्या होत्या तोच गोलंदाज गोलंदाजीला आणि महेशच्या हातामध्ये चेंडू जातोय जिथे सरळ लिहिलं होतं की परळच पुन्हा एकदा या ठिकाणी होणार अकरा चेंडू येणं बाकी आहे सर एकवीस धावांची आवश्यकता आणि सामना कसा नाट्यमयीरित्या फिरतोय ना त्याचं पूर्णपणे चित्र मित्रांनो आपण या प्रोलिंग कपच्या माध्यमातून पाहतोय पर्व पहिलं आहे वन सिटी वन पॅशन वन कप ज्याचं वर्णन केलं गेलं असं पहिलं पर्व प्रोलिंग कपचं आणि वन ड्रीम वन टीम हे आपण नेहमी ऐकतो ते स्वप्न फार महत्त्वाचं स्वप्ननगरी मायानगरी म्हणून ज्या मुंबईचं वर्णन केलं गेलं त्या मुंबईतून दर्जेदार क्रिकेटपटू पुन्हा एकदा निर्माण व्हावे त्यांना हक्काचं व्यासपीठ मिळावं त्या निमित्तानं प्रोलिंग कपचा उद्देश मला वाटतं ना की कोणत्याही कंपनीमध्ये जिथे तुम्ही काम करता तिथे फार सुंदर स्टेटमेंट असतं ज्या स्टेटमेंटला आपण विजन स्टेटमेंट म्हणून नाव देतो मग त्याचं पुढे जाऊन मिशन स्टेटमेंटमध्ये आपण त्याला कन्वर्ट करतो गोल ऑब्जेक्टिव्ह पर्यंत आपण येतो हा जो प्रवास असतो ना तोच प्रोलिंग कपच्या माध्यमातून पुढपर्यंत पोहोचवायचा आहे बारा एकवीसची आवश्यकता होती पहिल्या चेंडूवरती रोहित मानेने फलंदाजाला बाद केला आणि आता समीकरण बदललंय कारण दहा चेंडू येणं बाकी आहेत सामना जिंकण्यासाठी वीस धावांची आवश्यकता आहे धाव या स्पर्धेत संदीप आपल्याला काय बघायला मिळत आहे की फलंदाज शफल होऊन ते पडून धडपडून फटके मारतात ते पाहायला मिळत नाहीत तर स्तरीय क्रिकेट खेळलं जात आहे पुस्तकी शैलीमधील फटकेबाजी पाहायला मिळते यावेळी आखोटप्यात चेंडू चेंडूला खेळ आहे चेंडू हवेत आहे कव्हरच्या दिशेने क्षेत्रक्षक येतोय बराचसा मागे आणि या दरम्यान एक धाव पूर्ण केली आहे प्रोलिंग कप मुंबई पर्व पहिलं धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते पंचवीस आणि विजयासाठी अजूनही धावा हव्यात त्या म्हणजे एकोणीस रोहित मानेचं कौतुक करावं लागेल ना कारण तू जी गोलंदाजी मैदानामध्ये करतोय मला सुरुवातीला असं वाटलं की पहिल्या षटकामध्ये त्याने वेगवान गोलंदाजीने सुरुवात केली आणि ती फुलर लेंथची गोलंदाजी होती आणि त्या फुलर लेनमध्ये त्याने थॉमस आणि त्याच्या साथीदाराला यावेळी मैदानामध्ये थोड्या अंशिका विचार करायला भाग पाडला होता पण दुसऱ्या षटकात तो काही वेगळी अस्त्र घेऊन आलेला पाहायला मिळालेलं आहे हे फार महत्त्वाचं आहे उल्लेखनीय आहे बघा हाही चेंडू त्यांनी निर्धाव टाकला समीकरण बदललं कारण आत्तापर्यंत या षटकातील चार चेंडू झालेले आहेत दोन चेंडू येणं बाकी आहे म्हणजे सामना जिंकण्यासाठी आठ चेंडूंमध्ये एकोणीस धावांची आवश्यकता आहे तुम्ही प्रेडिक्टेबल असता कामा नये गोलंदाजाच्या बाबत हे नेहमी म्हटलं गेलं आहे कारण आता टेक्नॉलॉजी आलेली आहे ॲडव्हान्स क्रिकेट टेनिस क्रिकेटमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती झालं आहे आणि मग तशा पद्धतीने गोलंदाजी करणं आवश्यक याही वेळेला आपण पाहतोय फलंदाज बाद होऊन परतणार पावल्यांमध्ये रोहित मानेची अफलातून गोलंदाजी परळच्या बाजूने सामना झुकवणारी ठरते सर नक्कीच रोहित माने सुंदर गाणे गातोय आपल्या गोलंदाजीद्वारे फलंदाजाला बाद फलंदाजाने दोन चेंडू आपण कशा प्रकारे खेळताना पाहिलं तो शफल होत होता बाहेर होत होता मी नुकतंच म्हणालो की या मैदानाची जी भौगोलिक परिस्थिती आहे तुम्हाला पुस्तकी शैली या स्तरीय फलंदाजी करावी लागेल मात्र फलंदाज शफेल झाला क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न केला आणि नेहमीच चेंडू म्हणत असतो मिस आय वल डेफिनेटली हिट या ठिकाणी हिट होत नाहीये मात्र पाहायला लागतोय अपील केलं ला जात आहे आणि प्लम एल बी डब्ल्यू बाद होतोय धाव संख्या धाव फलकावर पाहतोय आपण पंचवीस आणि आता विजया करता हव्यात त्या अजूनही एकोणीस धावा खूप सुंदर अप्रतिम गोलंदाजी रोहित मानेची अगदी अक्युरेसी त्याच्या गोलंदाजी मध्ये पाहायला मिळते त्याच्या गोलंदाजी मधली जी चावी आहे ती म्हणजे संदीप अचुकता सर या चेंडूच्या नंतर आपण एक उदाहरणाकडे वळणार आहे मी तुमच्याकडे शेवटचा चेंडू या षटकातील मिडऑफला क्षेत्ररक्षक उभा आहे चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये आणखीन एक फलंदाज दही सरचा बाद होऊन परतणार आहे पावल्यांमध्ये सहा चेंडू येणं बाकी आहे सामना जिंकण्यासाठी एकोणीस धावांची आवश्यकता सहा चेंडू एकोणीस धावा म्हटल्यावर आपल्याला तो प्रसंग आठवतोच जो इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये टी ट्वेंटीचा फायनल होती आणि त्यावेळी एकोणीस धावा हव्या होत्या वेस्ट इंडिज संघाला कार्लोस ब्रेथवेट खेळत होता आणि बेनस्ट्रोक गोलंदाजीला होता त्यावेळी इंग्लंडचे क्षेत्रक्षक नाचायला सुरुवात केली होती कारण की आमचा भरवशाचा गोलंदाज आहे तो म्हणजे बेनस्ट्रोक आहे आणि तो काही एकोणीस धावा देणार नाही मात्र कार्लोस ब्रेथवेट आला आणि त्याने जे शक्तिशाली प्रहार केले त्याच्या बॅटमधून जे षटकार निघाले त्या तो जो कारण ज्या होता तो विजयाचा कारण ज्या होता एक रोषणाई पाहायला मिळाली त्याच्या बॅटच्या येणाऱ्या फटक्यांमधून चार मे चेंडूंवर त्याने चार सिक्सर मारले आणि आपल्या संघाला जिंकून दिलं थॉमसकडे असा एक फलंदाज जो म्हणजे नक्कीच जे आर थॉमस कार्लोस ब्रेथवेट असायला पाहिजे जो एकोणीस धावा करू शकतो अन्यथा रोहित मानेने सुंदर गोलंदाजी केली आहे परळच्या संघाने आतापर्यंत दादागिरी केली आहे सर माझ्याकडे दुसरं उदाहरण आहे पण मी म्हणतो की परळच्या मैदानातलं उदाहरण माझ्याकडे आहे ते उदाहरण असं आहे की तिथे तीन चेंडूमध्ये एकोणीस धावा करायच्या होत्या आणि जयेश पाटील नावाचा फलंदाज होता शेवटची जोडी मैदानामध्ये होती आणि अशा वेळेला परेळच्या मैदानामध्ये जो शब्द आपण वापरलात की शक्तिशाली तो शक्ती चषक तिथे आयोजित केला होता लारा आणि बुमरो यांच्या अर्थातच सहकार्याच्यातून तो चषक मैदानामध्ये पार पडला होता तिथे ती तीन मध्ये एकोणीस आल्या होत्या आणि जयेश पाटीलने ते अनबिलिबेबल अशा प्रकारचं कर्तृत्व मैदानामध्ये दाखवलं होतं त्यामुळं सामना कधीही कोणाच्या बाजूने झुकू शकतो पण अशा वेळेला आज कौतुक करावं लागेल ते साई समर्थ पर्यटन संघाच्या गोलंदाजीचं आता शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीला आलाय हृतिक ज्यानेच अर्थातच चौथ षटक टाकलं होतं ट्रोलिंग षटक टाकलं होतं पहिले दोन्ही चेंडू आपण पाहतोय ना योग्य टप्प्यावरती लाईन आणि लेंथ ज्याचे खऱ्या अर्थानं पूर्णपणे अचूक आहे ना अशा प्रकारचा कंट्रोल मॅकॅनिझम मला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे बुमरूच्या चेहऱ्यावर एक स्मित आहे त्याला माहिती आहे की आपल्याकडे ते गोलंदाज आहेत जे गोलंदाज राहुल इलेव्हन परेड संघाकडे असायचे ना अशा प्रकारचे गोलंदाज आज या परेड संघाकडे पाहायला मिळतात क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न या ठिकाणी झेलचा निष्फळ ठरतोय परंतु केवळ दोन धावा मिळणार आहेत आणि त्यामुळे फार मोठं काही एकच धाव मिळणार आहे त्यामुळे समीकरण काही बदलणार नाहीये कारण तीन चेंडू येणं बाकी आहेत सामना जिंकण्यासाठी अठरा धावांची आवश्यकता आहे तीन चेंडूत अठरा धावा आपणच कौतुक करावं लागेल साई समर्थ परेड संघाच्या अटॅकचं कारण अशा प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये असणं चव्वेचाळीस धावा डिफेंड करणं ही एक कमालीची अशा पद्धतीची म्हणतो ना की तुमच्यामध्ये एक थिंक टँक असावा लागतो तुमची कर्तबगारीवरती तुमचा तेवढाच अभ्यास सुद्धा असावा लागतो आणि तेवढाच भरोसा सुद्धा असावा लागतो हृतिकने आपण पाहिलं ना की या सामन्यातील जेव्हा चौथं षटक टाकलं होतं त्याही वेळेला त्याने समोरच्या संघाला संपूर्णपणे ज्याला मी मगाशी म्हटलं होतं की खिंडीत पकडण्याची रणनीती आखली होती तशीच गोलंदाजी मैदानात सादर केली आणि आता जेव्हा शेवटच्या षटकात साधारण एकोणीस धवा राहिल्या तेव्हाही तो तेच करतोय कारण चार चेंडूत पाच चेंडू दाव देतोय आणि आणखीन एका फलंदाजाला थॉमस स्पोर्ट्स दैसर या संघाची गोल फलंदाजी संपूर्णपणे थॉमस आधारित राहिली का हा कदाचित मला वाटतं सामन्यानंतरचा एक प्रश्न जरूर असेल प्रेक्षकांमध्ये नक्कीच थॉमस बाद झाल्यानंतर संघ परत येत नाही असं अनेकदा आपण पाहिलं ज्यावेळी सुनील गावस्कर आपल्या भारतीय संघासाठी खेळायचा सुनील गावस्कर बाद झाला की संघ कोसळून पडायचा त्यानंतर आपण सचिन तेंडुलकर आला सचिन तेंडुलकर बाद झाल्यानंतर संघ कोसळून पडायचा मात्र आज आपला भारतीय संघ रोहित आऊट झाला विराट आऊट झाला तरी असे काही प्लेयर्स आहेत की जे पूर्णपणे शेवटपर्यंत खेळत आपण रवींद्र जडेजाला पाहतो आपण सूर्याला पाहतो नेहमी धावांचा रतीप टाक टाकताना बघतात थॉमस बाद झाल्यानंतर या संघाची सारखी नेहमीच सतत आपल्याला पडझड पाहायला मिळाली मिळाली आणि संपूर्णता आता वर्चस्व आपल्याला पाहायला मिळते ते परळच्या संघाचं ते, ते म्हणजे साई समर्थच सुरुवात अशा पद्धतीने जर आकर्षक झाली आणि जर आपण पहिला विजय जो सामना आपल्या हातून जवळजवळ निसटेल असा आशावाद निर्माण झालेला असताना टीम वर्क दाखवलं तर नक्कीच प्रत्येक खेळाडूचं कौतुक होतं आणि ते आज साई समर्थ पर्यटन संघातील प्रत्येक खेळाडूचं कौतुक होणार आहे संपूर्णपणे संघ बांधणी अफलातून केल्यानंतर मैदानामध्ये केवळ प्लॅनिंग न दाखवता इम्प्लिमेंटेशनसुद्धा तितकंच प्रभावीपणे दाखवल्याबद्दल साई समर्थ पर्यटन संघाचं कौतुक होतंय ते सामना जिंकतात त्यांचं मनपूर्वक अभिनंदन थोड्याच वेळात सुद्धा कौल होईल पण चर्चा चालू राहील की जे आर थॉमस स्पोर्ट्स दही सर संघ चव्वेचाळीस धावा कशा प्रकारे पार करू शकला नाही त्याचा अर्थातच पहिलं श्रेय जात आहे साई समर्थ परेड़ संघाच्या गोलंदाजांना कारण त्यांनी